धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 दिवसांमध्ये 58 तर आतापर्यंत 178 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान यंदा जुलै संपत आला तरी 100% पेरणी झाली नसली तरीही पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये उत्तम पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली होती, आता पेरणीला वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यावर दुबार पेरणीचं आलेलं संकट सुद्धा दूर झालं आहे. दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरीही जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही कोरडेच असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्यामुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसंच प्रशासकीय अधिकारी सुद्धा अधिक पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत.